पूज्य स्वामीजींच्या स्मृतींना मी अभिवादन करते. आज पद्मविभूषण आदरणीय गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या या कार्यक्रमात मी सर्वप्रथम नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री व्यंकटेशजी काब्दे, उपाध्यक्ष श्री चैतन्य बापू देशमुख, सहसचिव माननीय CA डॉक्टर प्रवीण पाटील आणि आपण सर्व नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आपल्या सर्वांचे स्वागत करते. COVID-19 झपाट्याने होणाऱ्या प्रसारामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करीत आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण आजचा कार्यक्रम हा झूम ऍप द्वारे घेत आहोत. गेले काही दिवस आणि काही महिने आपल्याला सावधानतेनेच राहावे लागणार आहे. म्हणून काही जीवन थांबू शकत नाही, आपणही थांबू शकत नाही. बदलत्या जगाच्या सोबत जाण्यासाठी नवीन बदल स्वीकारून आपणही पुढे जात आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानते. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे सेनानी आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक परमादरणीय स्वामी रामानंद तीर्थ यांचे ज्येष्ठ सहकारी आणि मराठवाड्याच्या विकासाचे नेते, ज्यांचे नाव घेतल्या खेरीज मराठवाड्याचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही, असे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष कैलासवासी गोविंदभाई श्रॉफ यांची आज जयंती. काळाबरोबर राहून आपण ती साजरी करणार आहोत, कारण ही आठवण आपल्याला नेहमीच प्रेरणा देते आणि देत राहणार आहे, पुढे जाण्याची ताकद देते. स्वत्व न सोडता प्रगतीपथावर जाता येते ह्याची जाणीव आपणास ह्या निमित्ताने होत असते. COVID-19 थोडाफार काळ घुसमटलेल्या प्रमाणे वाटणारं आपलं जीवन, असणारी सभोवताली असणारी मंदी खरं म्हणजे पुढच्या एका बुलंदीचीच तयारी आहे. कारण संकट आल्याच्या शिवाय नवीन मार्ग शोधण्याची म्हणा, इच्छा म्हणा किंवा प्रेरणा म्हणा आपल्याला होत नाही. माननीय आदरणीय गोविंदभाई श्रॉफ यांना या निमित्ताने मी आदरांजली अर्पण करते आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे यांना विनंती करते की आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय गोविंदभाईंच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पमाला अर्पण करावी. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हो मॅडम. मुकेश आहे ना सोबत सरांच्या? हो, अर्पण केली का? हो हो. हा हा. माननीय गोविंदभाईंच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केल्याच्या नंतर मी आपल्यापैकी म्हणजे कार्यकारिणीच्या सदस्यांच्या पैकी कोणाला जर आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर आपण त्या व्यक्त कराव्यात अशी विनंती करते. अनम्यूट कसं करणार आहे राहुल? हा, अनम्यूट ज्यांना व्यक्त करायचं आहे त्यांचा माईक अनम्यूट करावा लागेल. अनम्यूट स्वतः करतील ज्यांना बोलायचं. हो हो. हा चल. कोणी बोलणार आहे का? हा, कोणी बोलणार असेल तर प्लीज आपला आवाज अनम्यूट करावा. सर्वांना नमस्कार.
मी बालाजी कुलकर्णी बोलतोय. आदरणीय गोविंदभाई श्रॉफ यांच्या विचारांना अभिवादन करतोय. गोविंदभाईजींच्या मयूर हे काय झालं रे आवाज कुलकर्णी बोलतोय. हा येतोय मॅडम. गोविंदभाईजींच्या काम करतो त्यांचा अभिमान वाटतोय. बाहेर येऊ का मग भाई श्रॉफ यांच्या काहीच केलं नाही मला काहीच कळलं नाही येतोय. कोणाचा तरी आवाज येतोय पत्रकार मॅडम. आवाज सर बोला सर. आपण बोला सर. विचारांचा वसा घेऊन चालणारी आमची संस्था आदरणीय माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे हा वसा विचारांचा वसा घेऊन चालणारी आमची संस्था आदरणीय पत्की मॅडम माननीय चैतन्य बापू देशमुख आणि माननीय सी ए प्रवीण पाटील सर सर्व संचालक मंडळ आज खऱ्या अर्थानं गोविंदभाईंच्या विचाराची महाराष्ट्रालाच नाही मराठवाड्यालाच नाही देशाला गरज आहे वाटतं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये गोविंदभाईजींच्या सहवासामध्ये माननीय गंगाप्रसादजी अग्रवाल जे स्वातंत्र्य सैनिक यांच्यामुळे आणि माझे शास्त्रीय स्वातंत्र्य सैनिक नागोपाल सटवार यांच्यामुळे मला त्यांचा सहवास मिळाला. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे त्यांचे विचार ऐकता आले. मराठवाड्याच्या विकासाच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना बिलोली येथे धर्माबाद येथे नांदेड येथे औरंगाबाद येथे जेव्हा जेव्हा मराठवाड्यामध्ये आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये एक युवक म्हणून मला सहभागी होता आलं तेव्हा त्यांचे जे विचार प्रखर विचार एकीकडे एखाद्या समस्येवर एखाद्या नेत्याशी बोलताना इतकं स्पष्ट बोलणारा व्यक्तिमत्व मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलेलं नाही. म्हणून जेव्हा जेव्हा खादीच्या संदर्भामध्ये मराठवाडा खादी समितीचं काम हे किती गरजेचं आहे कारण मी त्यांना बोलताना असं म्हणालो होतं की खादी ही गरिबांना परवडणारी नाही आहे. ते म्हणाले अरे तिथे परवडण्याचा विचार कुठे असतो. खादी हे वस्त्र नाही आहे त्याची किंमत नाही आहे त्याचं मूल्य आहे. म्हणून किमान तुम्ही सर्व म्हणजे सर्व युवक आणि या देशातले कर्मचारी जर खादीचं एक वस्त्र जर प्रत्येकाने जर आपण म्हणजे खरेदी केलं तर खऱ्या अर्थानं या देशातल्या 5 कोटी लोकांना रोजगार मिळून देणारं हे वस्त्र नाही हा विचार आहे. म्हणून आपण सर्वजण स्वदेशीचा विचार करताना खादी वस्त्र हे स्वीकारलं पाहिजे अशा प्रकारची भावना गोविंदभाईने विचार म्हणजे केली होती. आज आम्ही सिंचनाच्या संदर्भामध्ये मराठवाड्याच्या संदर्भात बोलतोय. सिंचनाचा अनुशेष अजून बाकी आहे. अलीकडे 30 एप्रिलला काल वैधानिक विकास मंडळाची मुदत संपलेली आहे. ज्या वैधानिक विकास मंडळासाठी माननीय गोविंदभाईजी श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला हा मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं अस्मितेचा प्रश्न आहे. वैधानिक विकास मंडळ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मराठवाड्याला न्याय मिळू शकत नाही. ही त्यांची भावना होती. केवळ भावना असून चालत विचार असून चालत नाही त्याला त्यासाठी मराठवाड्यामध्ये जन आंदोलन उभा करणारा एक नेता ज्यांच्या हाकेला ओ देऊन रस्त्यावर येणारी युवा पिढी त्या काळात होती. म्हणून वैधानिक विकास मंडळाची निर्मिती झाली. पण आज दुर्दैवानं काल 30 एप्रिलला ही मुदत संपल्यानंतर मराठवाड्याच्या वैधानिक विकास मंडळातला वैधानिक शब्द हा सरकारने काढून घेतला नुसतं विकास मंडळ ठेवलं गेलं. म्हणजे जी काही वैधानिक अशी ताकद या महामंडळाकडे होती ती ताकद आता संपलेली आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींनी आपल्या अधिकारावर ही गदा आणणारी अशा प्रकारची एक व्यवस्था आहे संस्था आहे अशा प्रकारचं एक वातावरण आणि मराठवाड्याच्या वाट्याला वैधानिक हा शब्द गेल्यामुळे अन्याय झालेला आहे. आणि आता ती मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा या सरकारने मुदतवाढ जर दिली तर खऱ्या अर्थानं गोविंदभाईजींच्या स्वप्नामधला जो मराठवाडा आहे आणि तो मराठवाड्याचा विकास आहे हा जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर निश्चितपणे मला वाटतं या दिनी आपण सर्वजण नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकारी निश्चितपणे आम्हाला गर्व आहे आदरणीय सदाशिवरावजी पाटील आदरणीय काब्दे साहेबांचा आणि माननीय कैलासवासी सुधाकरराव डोईपडे साहेबांचा आम्हाला आदर वाटतो. कारण ही सर्व मंडळी आज विकासाच्या मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास घेतलेली मंडळी आहे. तुमचा विचार आचार आम्हा सर्व प्राध्यापकांना प्रेरणा देत असतो. म्हणून मला वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये मराठवाड्याच्या
या वैधानिक वास मध्ये एक निमित्त आहे, पण सिंचनाचा विकास असेल, उद्योगाचा विकास असेल. आज मराठवाड्याच्या भूमिपुत्रांना रोजगार नाही आहे, उद्योगाची स्थिती काय आहे, औरंगाबाद जालना सोडल्यानंतर आमच्याकडे उद्योग नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या नंतर जो शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये जो लोंढा आलेला आहे त्याला रोजगार द्यायचा असेल तर पुन्हा एकदा गोविंद भाईंच्या विचारातील एक मराठवाड्याचा विकासाचं स्वप्न आपण साकार करण्यासाठी मला वाटतं आपण सर्वजण आदरणीय काब्दे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एक लढा आपल्याला लोकशाही मार्गाने लढावा लागेल. आणि एक वैचारिक बांधणी आणि एक वैचारिक आंदोलन एकीकडे न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून आणि एकीकडे लोकशाही मार्गाने जन आंदोलन करून आपल्याला पुन्हा एकदा गोविंदभाई सराफ यांच्या विचाराचा वसा पुन्हा चालवावा लागेल आणि तो चालवण्याची आपण या दिवशी म्हणजे आपण प्रतिज्ञा करूया. आणि निश्चितपणे मला वाटतं खऱ्या अर्थानं गोविंदभाईंच्या विचारांना हे अभिवादन ठरलं असं वाटतं. आणि एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कंपलवार सर. अजून कोणाला बोलायचं असेल तर अगदी 2 मिनिटांमध्ये आपण बोलावं. कृपया आपला आवाज अनम्यूट करावा ज्यांना बोलायचं आहे त्यांना. ठीक आहे, मी आदरणीय काब्दे सरांना विनंती करते की भाईंच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपले विचार मांडावेत. हॅलो, माझा येतोय ना आवाज? हा येतोय मॅडम. हा, मुकेश आहे मला वाटतं काब्दे सरांच्याकडे. अनम्यूट करावं लागेल. हो, मुकेश आहे तिथे. आता झालेत मॅडम. हा, मी विनंती करते काब्दे सरांना की त्यांनी आपले विचार मांडावे. नमस्कार संस्थेचे माननीय उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, माननीय सचिव श्यामलताई पत्की, माननीय उपसचिव प्रवीण पाटील, दोन्ही कॉलेजेसचे प्राचार्य, माननीय मुख्याध्यापक आणि कार्यकारिणीचे सर्व जाणकार सदस्य, आज पूज्य गोविंदभाईंच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज आपण हा त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करीत आहोत. परिस्थिती बदललेली आहे, परिस्थितीप्रमाणे आपल्यालाही या ठिकाणी आपल्या एकंदर कार्यक्रमाच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागत आहे. परिस्थिती बदलली तरी सुद्धा आपले विचार हे कायम आहेत आणि हे विचार आज गोविंदभाईंच्या जन्मदिनी आपण या ठिकाणी त्याचा पुनरुच्चार करणार आहोत. मला असं वाटतं की या ठिकाणी गोविंदभाईंच्या जीवनातील काही ठळक घटनांचा थोडासा आढावा घेऊन आपण त्याच्यापासून प्रेरणा मिळवावी. मित्रांनो, आपण जर गोविंदभाईंच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळाकडे जर आपण बघायला लागलो तर असं आपल्याला आढळेल की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून गोविंदभाईंनी आपल्या जीवनाची सुरुवात केलेली आपल्याला आढळते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आई वडील पारलेले आणि केवळ आजीचा सहारा, उत्पन्नाचं साधन नाही, अशाही परिस्थितीमध्ये गोविंदभाईंनी आपलं शिक्षण हे पूर्ण करण्याकरता अतिशय जिद्दीनं या ठिकाणी प्रयत्न केले. गोविंदभाईंच्या मनामध्ये अशी इच्छा होती की आपण डॉक्टर व्हावं. प्रत्येकाला डॉक्टर होण्याचं किंवा इंजिनियर होण्याचं स्वप्न असतं, तर त्यांना सुद्धा असंच वाटत असावं. परंतु त्या ते कारणामुळं, काही त्याच्यामध्ये गुण थोडे कमी पडल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे, पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. गोविंदभाई जे आहे शिक्षणाकरता हैदराबादला गेले, कलकत्त्याला गेले, मग त्यांनी सायन्सचं शिक्षण घेतलं, त्या ठिकाणी ते MSc शिक्षण त्यांनी घेतलं, मग नंतर कायद्याची पदवी त्यांनी संपादन केली. आणि हे सगळं होत असताना इकडे हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्याला सुरुवात झालेली होती. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा हे सर्व शिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बरोबर या ठिकाणी लढ्यामध्ये भाग घेतला. हा जो लढा होता याच्याबद्दल मला सविस्तर सांगण्याची गरज नाही, आपण सर्व या ठिकाणी जाणकार आहात. आणि या लढ्याचं स्वरूप हे जरा वेगळं होतं, आणि ते वेगळं अशा अर्थानं की या ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध आपण आपल्या देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला, अनेकांनी बलिदान केलं, पण तो लढा जो होता तो राजकीय स्वरूपाचा लढा होता. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा त्याचं स्वरूप हे वेगळं होतं. ते अशा करतात की निजाम हा जो आहे एक अत्यंत दुर्मी अशा प्रकारची राजवट,
आपल्या या सगळ्या विभागामध्ये त्यांनी सांस्कृतिक शैक्षणिक भाषिक या सर्व बाबतीमध्ये आपल्या बहुसंख्य लोकांवर हा अत्याचार केला, अन्याय केला आणि आपल्या सगळ्यांची जवळजवळ 200 वर्षापर्यंत भुसकट दाबी केली. अशा या अत्यंत खचलेल्या अवस्थेमध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा निर्माण झाला. पूज्य स्वामीजी गोविंदभाई श्राफ आणि त्यांचे अनेक सहकारी त्यांनी या लढ्यामध्ये खरोखर अतिशय प्राणपणानं त्यांनी हा लढा दिला. आणि मी असं म्हणेन की या लढ्याला एक सैद्धांतिक स्वरूप देण्याचं काम गोविंदभाईनी केलं. म्हणजे असं की त्यांनी या लढ्याला हा केवळ हिंदू मुस्लिमांचा लढा नसून हा खरोखर आपण एक शोषण मुक्तीचा लढा आहे अशा प्रकारचं गोविंदभाईनी त्याला स्वरूप दिलं. आणि म्हणून त्या लढ्याचे गोविंदभाई श्राफ हे एका दृष्टीनं ते एक थिंक टँक होते असं म्हणायला काही हरकत नाही. ते मोठ्या त्यागानं हा लढा यशस्वी झाला आणि आपण स्वतंत्र झालो. आपण हैदराबाद संस्थानी स्वतंत्र झालं. पण पुढे काय झालं? हैदराबाद संस्थान हे मुक्त झालं निजामाच्या लोकडीतून हे खरं, पण त्याच्यानंतर त्याचे जे खरे जे शिल्पकार आहेत पूज्य स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांचे सहकारी यांना त्याच्यानंतर जे श्रेय आपोआपच मिळायला पाहिजे होते. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ हे जे हैदराबादचे स्वतंत्र हैदराबादचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, पण तसं न होता तो त्या ठिकाणी एक त्याचा प्रश्न निर्माण झाला, आपल्या म्हणजे अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असं म्हणायला काही हरकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंना हैदराबाद संस्थानाची नजाकत कायम ठेवायची होती तर त्यांना ते कशाच प्रकारची संस्कृती कायम ठेवायची होती, पण पूज्य स्वामीजी आणि त्यांच्या सहकार्यांना त्यांना एक स्वतंत्र भाषिक राज्याची निर्मिती करायची. तर या मतभेदामुळं त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं आणि मग तिथूनच पुढच्या सगळ्या पूज्य गोविंदभाईंच्या या जीवन वेगळ्या पद्धतीच्या जीवनाला सुरुवात झाली. मग त्यांनी या ठिकाणी या सर्व गोष्टींचा त्याग केला आणि मग ते त्यातून बाहेर पडले. तर त्यावेळच्या परिस्थितीचं गोविंदभाईंनी एका त्यांच्या लेखामध्ये वर्णन केलेलं आहे की भारत स्वतंत्र झाला आणि हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आपण निजामाच्या दोखडातून बाहेर आलो, पण आपली परिस्थिती म्हणजे 1950 गोविंदभाई म्हणतात की आपली परिस्थिती जी आहे, पूर्वी जे काही शोषण होतं, पूर्वी जे एक पिळवणूक होती, म्हणजे जे सरंजामदार होते जे श्रीमंत होते त्यांचं जसं अधिराज्य होतं, तशा प्रकारची परिस्थिती नवीन स्वतंत्र झालेल्या भारतात सुद्धा निर्माण झालेली आहे काय? आणि जे शोषित समाज आहे, जो श्रमजीवी समाज आहे, त्याला खरोखर न्याय मिळणार आहे का? अशा प्रकारची शंका गोविंदभाईंनी 1950 व्यक्त केली होती. आणि मित्रांनो, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की गोविंदभाई जे 1950 त्यांनी जे व्यक्त केलं, ती परिस्थिती आज 70 वर्षानंतर सुद्धा खऱ्या अर्थानं बदललेली आहे का याचा आपण विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आज आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की आपल्याकडे या सगळ्या गोष्टी स्वातंत्र्य आलं, बंधुता वगैरे सगळ्या गोष्टीत आपण गजब करतो, पण खऱ्या अर्थानं समाजातली विषमता आज कमी झालेली आहे का? आज सुद्धा दारिद्र्यरेषेखाली असणारे जे 35% लोक आहेत त्यांचं जीवनमान पहा. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये एक अजून आपल्या देशामध्ये जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारची विषमता ही वाढत चाललेली आहे की मला वाटतं की गोविंदभाईंच्या या जन्मदिवशी आपल्याला याचा या गोष्टीचा गंभीरपणानं विचार करण्याची, गोविंदभाईंची आपण जे स्वतःला अनुयायी समजतो त्याचा विचार करण्याची आज खरोखर आवश्यकता आहे असं मला निश्चितपणानं वाटतं. हे सगळा इतिहास हे जे रामायण सगळं घडलं त्या तुम्हाला हैदराबादच्या मुक्ती संग्रामाच्या लढ्यानंतर पुढे गोविंदभाईंनी आणि पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी वेगळे मार्ग जे अनुसरले त्यात काय झालं? पुढे गोविंदभाईंनी असं ठरवलं की जे आपल्या विचारसरणीचे आहेत, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन हा एक समाजवादी दृष्टिकोन होता असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे त्यांच्यावर कार्ल मार्क्सचा हा मोठा प्रभाव होता यात काही शंकाच नाही, परंतु समाजामध्ये विषमता म्हणजे कमी व्हावी, गरिबांचं कल्याण व्हावं, समाजामध्ये एक प्रकारची समानता यावी या हा विचार त्यांच्या मनामध्ये प्रबळ होता. म्हणून ते समविचारी लोकांना एकत्र घेऊन म्हणजे सोशालिस्ट लीग अशा प्रकारची त्यांनी एक वेगळी पीपल सोशालिस्ट लीग नावाची अशा प्रकारची संघटना किंवा राजकीय पक्ष उभा केला आणि त्यातून स्वतंत्र विचाराची अशा प्रकारची एक राजकीय बांधणी करण्याचा गोविंदभाईंनी या ठिकाणी लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स म्हणून हा प्रयत्न केला. आणि त्यांनी खरोखर म्हणजे आपल्याला या नवीन परिस्थितीमध्ये आपण आपल्या या भागामध्ये काही नवीन वैचारिक आणि सकारात्मक असं काही करू शकतो त्या दृष्टीनं प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि तसा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं त्यांना या राजकीय
प्रयत्नामध्ये काही फारसं यश आलं नाही. झालं असं की गोविंदभाई 1952 ला निवडणुकीला उभे राहिले पण त्याच्यामध्ये ते यशस्वी होऊ शकले. त्यांचे अनेक सहकारी सुद्धा या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी एक जनता लोकशाही आघाडी नावाची सर्व पक्षांना सोडून विरोधी पक्षातल्या लोकांना एकत्र आणून त्या काळी सुद्धा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या असं लक्षात आलं की आपण राजकारणामध्ये काही कारणामुळे आपण या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही. मग त्यांनी गोविंदभाईंनी शिक्षण क्षेत्रामध्ये हे सगळं सोडून दिलं. 1953 ला हे सोडून दिलं आणि मग शिक्षण क्षेत्रामध्ये गोविंदभाईंचा उदय झाला. पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गोविंदभाईंनी म्हणजे दुसरा कोणी असता गोविंदभाईच्या जागी तर कदाचित मला वाटतं तो निराशेनं ग्रस्त. आवाज गेलाय. अखंड घटना अशा प्रकारचं व्यक्त शैक्षणिक कार्यासाठी समाजाच्या विकासासाठी वाहून गेले आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहतो की पुढे गोविंदभाईंनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेची स्थापना केली. तिथं अखंड ते कार्यरत राहिले. आपल्या संस्थेशी त्यांचा जवळचा संबंध आला. योगेश्वरी महाविद्यालयाशी सुद्धा त्यांचा संबंध आला. आणि हे काम करत असताना त्यांनी स्वतःला झोकून दिलं त्याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी मूल्याधिष्ठित शिक्षण विद्यार्थ्यांना कसं मिळेल या दृष्टीनं प्रयत्न केला. आणि आपण पाहतो की आज मराठवाड्यामध्ये जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव घेण्यासारख्या संस्था आहेत किंवा ज्या खरोखर एक तत्वाने चालणाऱ्या संस्था आहेत या संस्थांमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत ते खरोखरच ती या गोविंदभाईंच्या विचारसरणीवर पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारसरणीवर काम करणारी ही मंडळी आहे. गोविंदभाईंनी केवळ आपल्या संस्थेपुरतच पाहिलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण संस्थांचं एक जाळं त्या ठिकाणी निर्माण व्हावं खासगी शिक्षण संस्थांचं म्हणून त्याचे एक महामंडळ स्थापन केलं. खासगी शिक्षण संस्थांचं एक महामंडळ हा एक अतिशय चांगला अशा प्रकारचा उपक्रम होता. पूर्ण शिक्षकांचे केवळ त्यांच्या पगारीचे आणि त्यांच्या म्हणजे दैनंदिन जीवनाच्या अडचणी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण शिक्षणामध्ये कशा प्रकारची मूल्य रुजवायला पाहिजेत शिक्षणाचं स्वरूप कसं असावं या सर्व बाबींचा या नवीन संघटनेमध्ये प्रयत्न झाला. गोविंदभाई जिवंत असताना हा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आणि त्याला बऱ्याचपैकी यश आलं. पण त्याच्यानंतर दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की ही महाराष्ट्र पातळीवरची जी आहे खासगी शैक्षणिक संस्थांची संघटना ही पुढे वाढीला येऊ शकली नाही आणि पुढे जे आहे ही सर्व जबाबदारी तर म्हणजे आपल्यावर येऊन पडलेली असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्याच काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गोविंदभाईंना हे नवीन शिक्षण शैक्षणिक धोरण जेव्हा आलं की सर्वांसाठी शिक्षण मिळालं पाहिजे तर त्या लढ्यात सुद्धा गोविंदभाईंनी झोकून दिलं. आपल्या वयाचा विचार न करता ते जे काही प्राथमिक शिक्षणासाठी जे प्रयत्न सर्व ठिकाणी होत होते स्वतः गोविंदभाई सकाळी उठल्याबरोबर जे आहे त्या ठिकाणी कुठं खेड्यामध्ये असो इकडे असो सर्वांना शिक्षण मिळतं हा प्रयत्न करण्यासाठी सर्वत्र फिरत राहिले आणि सर्वांसाठी शिक्षण ही योजना यशस्वी करण्याकरता सुद्धा त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आणि केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गोविंदभाईंनी मराठवाड्याच्या विकासाकरता जी आहे जी काही आंदोलनं झाली त्या आंदोलनाला सुद्धा अगदी सुरुवातीपासून पाठिंबा दिला. ते 1974 साली विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनातून एक मराठवाड्याच्या विकासाकरता एक वेगळी प्रेरणा मिळाली. एक तरुणांचा फार मोठा समुदाय या ठिकाणी काम करायला लागला. तर या तरुणांना मार्गदर्शन करणं त्यांना योग्य मार्गावर ठेवून त्यांना त्यांची जी शक्ती आहे ती विधायक कामाकडे वळवण्याचा असा एक वेगळा प्रयोग हा 70 दशकामध्ये झाला आणि गोविंदभाई श्राफ यांचं मार्गदर्शन हे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं आणि ते खरोखर त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं केलं. आणि आपल्याला असं आढळेल की यापूर्वीचे जे राज्यकर्ते ते मग मराठवाड्यातले असोत किंवा विदर्भातले असोत मराठवाड्याच्या विकासामध्ये त्यांचं त्यांना त्याची एक जी आपली घटना दत्त जबाबदारी होती किंवा ती असायला पाहिजे होती ती त्यांनी पाळली नाही याचं एक प्रकर्षानं त्याची जाणीव झाली. कारण 371 कलम होतं सुरुवातीला महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेला हे कलम होतं आणि शंकरराव आपले यशवंतराव चव्हाण विधानसभेत सांगितलं की मराठवाड्याला झुक्त माप दिलं जाईल. झुक्त माप झालं ते राहू द्या बाजूला पण जो आपला हक्काचा जो भाग आहे तो सुद्धा मिळत त्याची खरोखर प्रकर्षानं जाणीव झाली या आंदोलनानंतर. आणि म्हणून गोविंदभाईंनी त्या ठिकाणी त्या चळवळीला पुढे थोडस बळकटीकरण केलं आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याकरता शासनाला गोविंदभाईंनी भाग पाडलं. दांडेकर समिती 1983 साली स्थापन झाली तर त्याच्यामधल्या काय चुका होत्या ते प्रभावीपणानं गोविंदभाईंनी दाखवलं
आणि हे त्यातल्या काही गोष्टी मुक्त स्वरूपात आल्या, ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा मराठवाड्याच्या ज्या गरजा होत्या, मराठवाड्याचे जे हक्क होते ते पूर्णपणे प्रस्थापित झाले नाही. म्हणून पुन्हा निर्देशांक समिती आली, त्या समितीतल्या सुद्धा ज्या चुका होत्या त्या दाखवल्या, आणि पुढे आग्रह धरला गोविंदभाईंनी की आपल्याला ज्या घटनात्मक तरतूद आहे 371(2) मध्ये त्याप्रमाणे विकास मंडळ स्थापन झाली पाहिजे. आणि बरोबर 1994 साली केवळ गोविंदभाईंच्या आग्रहामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे मैदानी विकास मंडळांची स्थापना झाली. शंकरावजी सारख्यांचा विरोध असून सुद्धा त्या काळामध्ये जेव्हा ही चर्चेला ही बाब आली पार्लमेंटमध्ये, सुदैवाने त्या काळामध्ये मी खासदार होतो, त्यावेळेला ही चर्चा फार मोठ्या प्रमाणावर झाली. महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि शेवटी त्याच्यामध्ये नाईलाजाने का होईना पण मराठवाडा आणि विदर्भाला विकास मंडळ मिळालं, तसं ते उर्वरित महाराष्ट्राला सुद्धा द्यावं लागलं. आणि पुढे पी व्ही नरसिंहराव असल्यानंतर त्या बैठकीत सुद्धा अनेक गोष्टींचा त्यांनी आग्रह धरला गोविंदभाईंनी, आणि शेवटी वैधानिक विकास मंडळ ही अस्तित्वात आली. तर हे त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं पूज्य गोविंदभाईंना आहे की ही जी वैधानिक मंडळ आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्याचं श्रेय गोविंदभाईंना जातं. आणि त्यांचे मित्र होते म्हणून पी व्ही नरसिंहराव यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. पण पुढे जरीही वैधानिक विकास मंडळ निर्माण झाली तरी सुद्धा त्याची जी ज्या पद्धतीनं जी अपेक्षा होती त्यामध्ये आपल्या मराठवाड्याचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पात आपल्याला जी रक्कम मिळायला पाहिजे होती किंवा आपल्या तरुणांना ज्या नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या घटनेच्या हक्काप्रमाणे मंत्रालयात ज्या आपल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या त्या सुद्धा मिळत नव्हत्या. आणि म्हणून जे आहे पुढे राज्यपालांना त्याच्यामध्ये 2000 मध्ये हस्तक्षेप करावा लागला. आणि मग राज्यपालांनी स्वतः आदेश काढले की तुम्ही सिंचनाचा निधी त्याचं वाटप शासन बरोबर करत नाही, तर त्यांनी त्याची काही सूत्र ठरवून दिली सिंचनाची की अशा प्रमाणात ते फायदा पाहिजे, तसं त्या ते घडायला लागलं. तर हे म्हणजे कशामुळे झालं, ही मंडळ अस्तित्वात आल्यामुळे झालं. आणि पुढे आता 1994 जे काही त्याचं जे हे होतं त्याचे आवाज आला, त्यानंतर दुर्दैवानं पुढे आणखी आता त्याच्यामध्ये त्या आपल्या घटनेच्या कलमाप्रमाणे आज आपल्याला ह्याची आपल्या या विभागांना न्याय मिळत नाही असं दिसतं. त्यांनी केळकर समिती स्थापन केली, केळकर समितीनं फार पांडित्यपूर्ण अशा प्रकारचा त्यांनी अहवाल दिला, परंतु तो अहवाल मराठवाड्यावर किंवा विदर्भावर न्याय देणारा नव्हता. तर तो तसाच पडून आहे 2011 पासून, तो तसाच पडून आहे. पुढे नवीन आता शेवटी शासनाच्या हे लक्षात आलं की आता नवीन मराठवाड्याकरता अजून जे आहे आणि विदर्भाकरता वेगळं अशा प्रकारची समिती नेमण्याची गरज आहे, परंतु अजूनही ते केलं नाही. राजकारणाच्या गदारोळामध्ये हे अजून घडलेलं नाही. वैधानिक विकास मंडळ आता सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे. तर कोपरवाजी म्हणाले त्याप्रमाणे वैधानिक विकास मंडळाला म्हणजे पुढे मुदतवाढ देण्याकरता राजकारण निर्माण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी जे आहे की या ठिकाणी त्याच्यामध्ये राजकारण आणून की आमच्याच लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये घ्या तरच आम्ही तुम्हाला देऊ वगैरे वगैरे चाललेलं आहे. आता मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे मी अध्यक्ष म्हणून सर्व आमदारांशी आणि सर्व खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र चाललेली आहे की तुम्ही ताबडतोबीनं हे विकास मंडळ देण्याचा कृपा करून याचा प्रयत्न करा, असा एक दबाव आणण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहोत. आपल्याला म्हणजे गोविंदभाईंनी आपल्याला जी तत्व सांगितलेली आहे त्याप्रमाणे ह्या वैधानिक विकास मंडळाला पुढे मुदतवाढ मिळणं फार जरूर आहे आणि त्या दृष्टीनं आपण हा सर्व प्रयत्न या ठिकाणी करीत आहोत. तर ते गोविंदभाईंच्या जीवनामध्ये सतत संघर्ष करीत राहणे, सतत प्रयत्न करीत राहणे, कधीही म्हणजे आपण एक मिनिट सुद्धा त्यांच्या जीवनाचा ज्यांनी म्हणजे त्यांनी असा घालवला नाही की त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणाचा आणि मराठवाड्याचा विचार केला, म्हणजे माऊलीप्रमाणे त्यांचं मराठवाड्यावर प्रेम होतं. पण हे करत असताना त्यांना कुणी काहीतरी ऑफर जरी केली, त्यांना काही देऊ केलं तरी ते सहजासहजी घ्यायचे नाही. त्याच्या मोबदल्यामध्ये मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. त्याचं उदाहरण द्यायचं तर गोविंदभाईंना पद्मविभूषण देण्याचा पी व्ही नरसिंहराव यांचा फार मोठा आग्रह होता. तर खरं म्हणजे कोणी पद्मविभूषण कोणाला मिळत असेल तर कोण घेणार नाही, पण त्यांनी गोविंदभाईंनी अट टाकली की तुम्हाला पद्मविभूषण मी तेव्हाच घेईन जर तुम्ही ही वैधानिक विकास मंडळाला तुम्ही मंजुरी द्या. तर त्यांनी पद्मविभूषण ही पदवी घेतली, परंतु त्या मुभाद्यामध्ये म्हणा किंवा त्यावेळेला त्यांनी अट ही मंजूर करून घेतली की हे आपण मराठवाड्याकरता नेटवर्क प्रॉब्लम आहे. मुकेश
नेटवर्क प्रॉब्लम आहे सरांचा. आपण त्या संस्थेचे पाई त्या बहिणभाईचे वारस म्हणायला काही हरकत नाही. तर आपण खरं स्वतःला जर म्हणून घेत असू तर खरोखर आपल्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडते. आपल्या संस्थेत, आपल्या प्राध्यापकात, आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यात आणि संस्थेमध्ये काम करणारी अनेक मंडळी जी आहेत, अनेक व्यक्तींमध्ये प्रचंड क्षमता आहे त्याच्यामध्ये. पण आज जो आहे प्रत्येक माणूस हा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये गुंतलेला आहे. आपण आपलं कुटुंब कल्याण हे आपल्याला त्याच्यामध्ये वेगळंच पुरत नाही की समाजाकरता, शोषितांकरता, दुर्बल लोकांकरता काय करावं. परंतु बहिणभाईने जी जाणीव केली होती की आयुष्यभर त्यांनी जे आहे गरिबांकरता, समाजाकरता जर एखाद्या गोष्टीचा फायदा होत नसेल तर मग त्या कामाला काही अर्थ नाही. तो दृष्टिकोन आपण शिक्षण देत असताना आपले प्राध्यापक, संस्था चालक सर्वांनी हा खरोखरपणा ठेवायला पाहिजे की आपण ही भावना की आपण आपलं तर त्याच्यामध्ये कल्याण होणारच आहे, परंतु आपण समाजाकरता काय करतोय, आपण मराठवाड्याकरता काय करतोय, आजूबाजूच्या गरीब लोकांकरता काय करतोय, ही भावना आपल्या मनामध्ये आपण कायम ठेवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि ही मला असं वाटतं की फारच आता जास्तच महत्व या गोष्टीला आलेलं आहे, कारण तंत्रज्ञान वरचेवर पुढे चाललेलं आहे. सगळं असं जग हे आहे की आपण आता मोबाईलवर तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण कुठे कोण पुढे चाललेलं आहे हे आपण पाहतो की घोडदौड ही तंत्रज्ञानाच्या जोरावर चालू आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे शोषितांवर, गरिबांवर, श्रमजीवींवर अधिक अन्याय होण्याची शक्यता आहे. ते आता आपण कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये लाखो लोकांचं जे हे झालं, स्थलांतरित मजुरांवर काय परिस्थिती आली, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार. आज ग्रामीण भागामध्ये मुलांचा सगळं शिक्षण ठप्प झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी परत गेलेले आहेत, तर त्यांच्या शिक्षणाचं काय होणार. गोविंदभाई असतील तर त्यांनी काय केलं असतं या ठिकाणी. आपण छोट्या छोट्या खेड्यात जायचं, आपलं जवळच्या खेड्यात जायचं, शिक्षकांनी प्राध्यापकांनी जवळच्या खेड्यात जाऊन त्या ठिकाणी मग आपल्या विद्यार्थ्यांना छोटे छोटे ग्रुप असेना, 5-10 ग्रुप असेना, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शिक्षण कसं देता येईल या मुलांना, त्यांचं काय करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारचा प्रयोग कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शाळेवाडी या ठिकाणी वाडी तांड्यावर जाऊन त्या ठिकाणी लोक करतायत. आपण या गोविंदभाईंच्या जन्मदिनी प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. आपण सगळे अशा अडकलो आहे, आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीच करता येत नाही. आमच्या प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये आता आपण चूप बसायचं, किती महिने चूप बसायचं, आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. पालकांची म्हणजे त्यांची संमती घेऊन आपल्याला छोटे ग्रुप्स करावे लागतील, कदाचित 5-5 लोकांचे सोशल डिस्टन्सिंग ठेवून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर ह्या अनेक प्रयोग करण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान कसं देता येईल, त्यात मला मोबाईलच्या साह्यानं काही मोबाईल्स आपल्याला खेड्यामध्ये पोहोचवता येतील, त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचे कार्यक्रम करता येईल, टीव्हीवरचे कार्यक्रम मुलांना देता येईल. तर आपण कुंठीत झालो आहोत, आपण नुसते घरीच बसलो आहोत, आपल्याला काहीच करणं शक्य नाही. आपण आपलं कुटुंब एवढ्या पुरता विचार करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला थोडा व्यापक विचार केल्याशिवाय मला वाटतं गोविंदभाईंच्या म्हणजे जन्मदिनी आपल्याला खरोखर नुसती केवळ साजरी करायची, मग शाब्दिक आपण पेरणी करायची, आणि हा केवळ म्हणजे मला वाटतं उपचार राहणार आहे. आणि आपल्याला या दिवशी खरोखर गोविंदभाईच्या जीवनातल्या काही महत्वाच्या घटना मुद्दामच मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या सर्व आपण सर्व जबाबदार मंडळी आहात, जाणकार मंडळी आहात, कर्तृत्ववान मंडळी आहात, तर आपल्याला म्हणजे सांगायची गरज नाही, काही गोष्टीचा पुनरुच्चार करावा लागतो. त्या पुनरुच्चार केल्यामुळं आपल्या मनामध्ये एक प्रकारची जिद्द, प्रेरणा निर्माण होते. तशी एवढं सगळं सांगण्याची खरं म्हणजे गरज नाही, कारण आपण जाणकार आहात. तरी सुद्धा गोविंदभाईंच्या जन्मदिनी हे सांगणं मला आवश्यक वाटलं की आपण हे विचार, गोविंदभाईंचे विचार आपल्याला हे जे आहेत आपण आत्मसात करायला पाहिजेत आणि ते कृतीमध्ये उतरायला पाहिजे. केवळ विचार करणं हा गोविंदभाईच्या जीवनाचा विचार कधीच नव्हता. गोविंदभाई खूप बुद्धिमान होते, परंतु तो विचार आचारात कसा आणायचा, काहीतरी कृती कशी करायची, गोविंदभाई हे कृती प्रवण विचार म्हणतो होते. तर तो दृष्टिकोन आपल्या जीवनात आपण ठेवायला पाहिजे. मला वाटतं की मी या निमित्तानं पुष्कळच स्वातंत्र्य घेऊन आपल्याला गोविंदभाईंच्या याच्याशी विचाराशी शक्यतो जुळणारे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी माझ्या एका छोट्या कवितेतल्या काही ओळी आपल्या इथं उदग्रत करून मी माझ्या बोलण्याचा या ठिकाणी समारोप करतो. मी भाईवरच लिहिलेली एक कविता आहे, त्यात मी म्हटलेलं आहे, भाई आम्ही तुमच्या सुखदुःखात डोकावलंय, भाई आम्ही तुमच्या सुखदुःखात डोकावलं, त्यावेळी तुम्ही आमच्या दुःखाचा विचार करीत होता, त्यावेळी तुम्ही आमच्या दुःखाचा विचार करीत होता. तुमच्यासाठी आम्ही मुठभर चांदणं मागितलं, तुमच्यासाठी आम्ही मुठभर चांदणं मागितलं, तेव्हा तुम्ही क्रश हाताच्या काठीनं सूर्याला डिवचित होता,
सूर्याला डिवचित होतात, खिजवीत होतात, खिजवीत होतात. तुमच्या आकाशात भाई, तुमच्या आकाशात पोकळी नाही भाई, तुमच्या आकाशात पोकळी नाही की चंद्रतारका नाही, चंद्रतारका नाही, आहे फक्त वेद घ्यावयाच्या आकाशगंगा, वेद घ्यावयाच्या आकाशगंग्या, नवी क्षितिज, नवी क्षितिज. आणि त्यांचे धन्यवाद. पुन्हा एकदा गोविंद भाईंना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद कामदास सर. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझा आवाज येतोय ना? माझा आवाज येतोय ना? या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीपल्स कॉलेज आणि पीपल्स कॉलेजचे प्राचार्य जाधव सर आणि पीपल्स कॉलेजचे नॉन टीचिंगचे कर्मचारी गवारे यांची खूप मदत झालेली आहे, याची विशेष माहिती म्हणा आपल्याला सगळ्यांना देते. नाहीतर आपला नाहीतर हा कार्यक्रम घेणं अवघड झालं असत. गवार यांच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत मुकेश आणि महेश यांनी गवार यांच्याकडून आता हे झूम ऍपचं ऍप्लिकेशन आणि जे जे काही करावं लागतं हे सगळं शिकून घेतलं असेल अशी अपेक्षा पण व्यक्त करते. मी माझ्यातर्फे वेगळे गवारे सर आणि राहुल गवारे आणि जाधव सर यांचे आभार मानते आणि माननीय सहसचिव प्रवीण पाटील यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आजच्या 109 व्या जयंती निमित्त गोविंदभाई श्राफ यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. कोविड सारख्या अत्यंत कठीण परिस्थितीमधनं देश जात असताना आज आपण त्यांची 109 वी जयंती ऑनलाईन या ठिकाणी साजरी करत आहोत. ह्या ऑनलाईन जयंती करता उपस्थित असणाऱ्या सन्माननीय सदस्य अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे, सचिव श्यामलताई पत्की, पीपल्स हायस्कूलच्या स्कूल कमिटीच्या अध्यक्षा मंजिरी पुरंदरे, सायन्स कॉलेज स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, ऍडव्होकेट यदुपत अर्धापूरकरजी, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य आर एन जाधव सर, सायन्स कॉलेजचे प्राचार्य श्री डी यू गवई सर, पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक एन गिरी सर, कार्यकारिणीच्या सदस्य योजना बच्चेवार, प्राध्यापक लक्ष्मण शिंदे, प्राध्यापक खिलारे, दुबानी सर, बालाजी कुंपलवार सर, सिद्धेवाड सर आणि उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला आणि सर्वात शेवटी झूम मीटिंग अरेंज केल्याबद्दल पीपल्स कॉलेजचे राहुल गवारे आणि ह्या मीटिंग मध्ये त्यांचे सहकारी महेश डोंगरकर आणि मुकेश यांचे सुद्धा विशेष आभार मानतो आणि ही सभा संपली असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. प्रभू सत्यनारायण सर धन्यवाद.